नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योष्णा पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवी सामाजिक शास्त्र सेतू अभ्यास दोन हजार तेवीस चोवीस उत्तर चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण गुणांची आहे त्यामध्ये इतिहास व नागरिकशास्त्र यावर आधारित अठरा गुण आणि भूगोल या विषयावर आधारित बारा गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सातवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील पूर्व चाचणी उत्तर चाचणी तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेतू अभ्यास दोन हजार तेवीस चोवीस प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा त्या ठिकाणी तुम्हाला इतर वर्गांच्या व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी प्रश्न पहिला त्रिसमुद्र तोय पितवाहन वाहन याचा अर्थ काय उत्तर त्रिसमुद्र तोय पीत वाहन म्हणजे ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्यायले आहे असा राजा दुसरे भारतीय भारतीय संस्कृतीचा पाया कोणी घातला उत्तर हडप्पा संस्कृतीने संस्कृतीचा पाया घातला तिसरे कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव काय आहे उत्तर कुंतल हे, उत्त, हे कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव आहे प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पहिला प्रश्न चतुरंग सैन्य दल व सध्याचे सैन्य दल यातील फरक लिहा उत्तर पूर्वीच्या राजांच्या सैन्यात हत्ती दळ घोडदळ रथदळ पायदळ हे चतुरंग सैन्य दल होते आधुनिक काळात सैन्यात भूदल नौदल वायुदल अशी विविध दले पाहायला मिळतात दुसरा प्रश्न दिल्लीजवळील मेहरोली येथील लोहस्तंभ प्राचीन भारतीयांच्या तंत्रज्ञान प्रगतीचे प्रतीक का मानला जातो उत्तर दुसऱ्या चंद्रगुप्ताने दिल्ली जवळील मेहोरेली येथे एक लोहस्तंभ उभा केला आहे आजही तो गणलेला नाही यावरून प्राचीन भारतात तंत्रज्ञान किती प्रगत होते हे सिद्ध होते या लोहस्तंभावर एक लेख कोरलेला आहे त्यावर चंद्रनावाच्या राजाचा उल्लेख आहे प्रश्न तिसरा वर्गीकरण करा तीन गुणांसाठी आहे भौतिक साधने मातीची भांडी मणी स्तूप नाणी लिखित साधने ताम्रपट प्रवास वर्णने शिलालेख वैदिक साहित्य मौखिक साधने लोककथा ओवी पोवाडा भजन प्रश्न चौथा चित्र पहा व थोडक्यात माहिती लिहा पा सम्राट अशोकाने भारतभर उभारलेले स्तंभ हे शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत त्याने उभारलेल्या स्तंभावर सिंह हत्ती बैल या प्राण्यांची चित्रे कोरलेली आढळतात सारनाथ येथे त्यांनी उभारलेला चार सिंह कृती स्तंभ प्रसिद्ध आहे हे चार सिंहाकृती स्तंभ शीर्ष भारताचे राजमुद्रा म्हणून आपण स्वीकारले आहेत प्रश्न पाचवा विचार करा तीन गुणांसाठी स्थानिक शासन संस्था ग्रामीण आणि शहरी ग्रामीणमध्ये येतं ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद शहरीमध्ये नगरपंचायत नगर, नगर परिषद महानगरपालिका जिल्हा न्यायालय दिवाळी न्यायालय सत्र न्यायालय प्रश्न सव्वा खालील प्रसंगी तू काय करशील तीन गुणांसाठी एक कचरा वेचकांना तुमच्या घरातील कचरा देताना उत्तर ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून देईल तसेच तो खाली सांडू देणार नाही दोन शेजारचे काका पिण्याच्या पाण्याचा वापर गाडी धुण्यासाठी करत आहेत उत्तर पाणी हे जीवन आहे पाणी जपून वापरले नाही तर पाण्यासोबत सजीवसृष्टी संपेल हे पटवून देईल तिसरे तुमच्या परिसरात अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे उत्तर असे दिसून आले तर लगेच महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याची भेट घेऊन निदर्शनास आणून देईल आता भूगोल या विषयावर बारा गुणांची प्रश्नपत्रिका प्रश्न, प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार कोणते ते लिहा उत्तर अग्निजन्य खडक स्तरीत खडक रूपांतरित खडक दुसरा प्रश्न प्राथमिक व्यवसायांची तीन उदाहरणे लिहा शेती मासेमारी खानकाम तिसरे वृत्तजाळी कशी तयार होते ते लिहा उत्तर पृथ्वी गोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते चौथा प्रश्न हवेची मुख्य अंगे कोणती ते लिहा उत्तर तापमान वायुदाब वारे आर्द्रता उष्टी ही हवेची मुख्य अंगे आहेत प्रश्न दुसरा जोड्या जुळवा चार गुणांसाठी आहे खाऱ्या पाण्यापासून मिळणारा पदार्थ पहा त्या ठिकाणी आपण जोड्या जुळवून घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी क्रमांक देखील दिलेले आहेत दुसरे तापमान मोजणे तिसरे आहे ऊर्जा साधने आणि चौथे आहे नैसर्गिक संसाधने प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक खालील खडकांचे प्रकारानुसार वर्गीकरण कर बघा तिथे प्रकार दिलेले आहे आपल्याला त्या प्रकारानुसार वर्गीकरण करायचं आहे अग्निजन्य खडक बेसाल फ्युमिस गाळाचे खडक वाळूचा खडक चुन खडक आणि तिसरे आहे रूपांतरित खडक हिरा संगमरवर दुसरा प्रश्न ज्या देशातून विश्ववृत्त गेले आहे त्या देशांची नावे लिहा उत्तर कोमलिया ब्राझील केनिया सोमालिया तीन थंड हवेच्या प्रदेशात कोणते व्यवसाय करता येतील ते लिहा उत्तर पर्यटन चित्रपट निर्मिती गरम पेयांची विक्री चौथा प्रश्न विजेची बचत करण्यासाठी तू काय करशील ते लिहा उत्तर कमीत कमी विजेचा वापर आणि जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचा वापर करेल आवश्यक तेव्हाच वीज वापरेल